गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. बातमी आहे चोरीची. पणजीतल्या एका प्रतिष्ठित कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत चोरी झाली. तब्बल 7 लाख रुपये लॉकर फोडून लंपास करण्यात आलेत. पणजीतील तिरुमाला तिरुपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कार्यालयात ही चोरी झाली. चक्क लॉकर फोडून रोख रक्कम लंपास करण्यात आल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली. या चोरी प्रकरणी पणजी पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलाय. सुमारे 7 लाखांची रोकड चोरल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी सोसायटीचे क्षेत्रीय व्यवस्थापक दीप्तेश सावंत यांनी पणजी पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार सोसायटीच्या कॅशियरनं 17 सप्टेंबरला सर्व रक्कम लॉकरमध्ये ठेवली होती. त्यावेळी व्यवस्थापकांनी त्या रकमेची खात्री केली होती. त्यानंतर संध्याकाळी 6:44 सोसायटी बंद करून घरी गेल्याचं व्यवस्थापकानं म्हटलंय. 18 सप्टेंबरला सकाळी सोसायटीचं कार्यालय उघडलं असता लॉकर फोडून रोख रक्कम तसंच इतर दस्तावेज चोरल्याचं समोर आलंय. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी CCTV कॅमेऱ्याचं फुटेज पाहिलं. या चोरट्यानं दुसऱ्या कार्यालयातून प्रवेश केल्याचं समोर आलंय. या कार्यालयाची चावी सोसायटीच्या उद्घाटनाच्या दिवशी 10 ऑगस्ट रोजी हरवली होती. या तक्रारीची दखल घेऊन पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाबलो परब यांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. आता चोरी प्रकरणी पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. दरम्यान काणकोणात एका कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्यानं कार रस्त्याकडेच्या नाल्यात पडली. या अपघातातही दैव बलवत्तर म्हणून चालक बचावलाय. काणकोण ते गालजीबाग हायवेवर हा अपघात घडला. काणकोणहून एक कार लोलियेच्या दिशेनं निघाली होती. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास GA09A1005 या क्रमांकाच्या गाडीची धडक रस्त्याकडेच्या एका बोर्डाला बसली आणि कार नाल्यात कोसळली. नाल्यात पाणी असूनही चालक बाहेर पडण्यात यशस्वी ठरला. समोरून येणाऱ्या गाडीच्या हेडलाईटचा झोत डोळ्यावर पडल्यामुळे चालकाचा कारवरचा ताबा सुटल्याचं स्थानिकांनी सांगितलं. रस्त्याच्या डिवायडरवर झाडं लावली नसल्यानं विरुद्ध दिशेनं येणाऱ्या वाहनांची हेडलाईट डोळ्यावर पडते. हा अपघात याच कारणामुळे झाला. सार्वजनिक बांधकाम विभागानं अशा डिवायडरवर झाडं लावावी अशी मागणी होते. काणकोण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहन चालकाला बाहेर काढलं आणि पंचनामा केला. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.